नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. 7/12 उतार्यावर नोंद करण्यासाठी 10,000 रुपयांची लाच मागणाऱ्या पनवेल तालुक्यातील सुकापूर येथील तलाठ्याला नवी मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. संजय विष्णू पाटील असे या तलाठ्याचे नाव असून सध्या त्यांची अलिबाग तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. याबाबत सरकारतर्फे पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार यांच्या राहत्या घरात 7/12 उतार्यावर मातोश्री कोऑपरेटिव्ह सोसायटीची नाव नोंदणी करण्यासाठी तलाठी संजय पाटील यांनी 20,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 10,000 रुपये देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने नवी मुंबई SEBकडे तक्रार केली. पथकाने पडताळणी केली असता तलाठी पाटील यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना सापळा रचून अलिबाग येथून ताब्यात घेण्यात आले आहे. भूमिपुत्रांचे कैवारी, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते संघर्षमूर्ती दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या संग्राम निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जाऊन अभिवादन केले. यावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉ कविता चौटमन, माजी महापौर जगदीश गायकवाड, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी दिबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन करून आदरांजली वाहिली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करत आणि आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम असल्याचे नमूद केले. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागीय आयुक्तालय मुंबई विभाग तसेच लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आदरी समाज मंडळाच्या पनवेल शहरातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि उपाध्यक्ष तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या महारोजगार मेळाव्यामुळे अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. महारोजगार मेळाव्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मेळाव्यात नामांकित उद्योग आणि कंपन्यांमध्ये नोकरीची संधी तसेच कौशल्य विभागाच्या माध्यमातून प्रशिक्षण, अप्रेंटिसशिप, रोजगारासाठी नोंदणी, स्वयंरोजगार मार्गदर्शन आणि विविध कर्ज योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत जास्तीत जास्त युवक युवतींना रोजगार देण्याचे आवाहन केले. अलिबागकरांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मूर्ती आणि अन्य साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्लेखिंड येथे पात्रदेवीचे मंदिर आहे. 11 ते 12 जानेवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस या मंदिराचे कुलूप तोडून आतील मूर्ती आणि इतर 7,800 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले आहे. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिला. कोराडी ते तिडंगी दरम्यान 2017 अतिउच्च दाब वाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या सहाय्यक अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांना सुनील केदार यांनी मारहाण केली होती. सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी केदार यांच्या विरोधात नागपूर येथील केळवद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवून 1 वर्षाची शिक्षा आणि 2,000 रुपयांचा दंड सुनावला आहे. मकर संक्रांत सण उद्या आल्याने त्यानिमित्त लागणाऱ्या वस्तू साहित्याने पनवेल परिसरातील बाजारपेठा सजल्या आहेत. मकर संक्रांत आणि पतंग असे समीकरण असल्याने बाजारात वेगवेगळ्या आकार आणि रंगांच्या पतंग दिसत आहेत. ग्राहकांची मागणी असल्याने बाजारात विविध रंगी निरनिराळ्या आकाराच्या पतंगांबरोबर सध्या चायनामेट, पिकॉक, रेनबो, टायगर, ड्रॅगन, ईगल तसेच विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या आकारांचे बहुरंगी पतंग उपलब्ध आहेत. त्यांची किंमत 50 ते 500 रुपयांपर्यंत आहे. कागदाचे पारंपरिक पतंगसुद्धा विविध रंगसंगतीने आणि वेगवेगळ्या आकारात आहेत. बाजारात असलेल्या काही पतंगांवर सेलिब्रिटी आणि राजकीय मंडळींचे फोटो आहेत. मात्र बच्चे कंपनीला पोकेमॉन, छोटा भीम, स्पायडरमॅन, सुपरमॅन यांची चित्रे असलेले पतंग आकर्षित करत आहेत.
महाड तालुक्यातील दरडग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसन कामाने आता वेग घेतला आहे. म्हाडाच्या माध्यमातून दरडग्रस्तांसाठी घरे उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. तेथे 271 घरे उभारली जाणार असून येत्या दिवाळीपर्यंत सर्व कुटुंब आपल्या नवीन घरात राहायला जातील असा अंदाज आहे. रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असताना 22 जुलै 2021 रोजी महाड तालुक्यातील तळीये येथील मागील बाजूस असलेल्या डोंगराची दरड गावावर कोसळली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल 66 घरे गाडली गेली. या दुर्घटनेत गावातील 87 जणांचा बळी गेला. त्यानंतर या गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घेतली. शासनाच्या प्रयत्नातून आणि विविध कंपन्यांच्या CSR निधीतून दरडग्रस्त कुटुंबाची तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. दुसरीकडे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या कामावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. गावाचे संपूर्ण पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून केले जात आहे. म्हाडाने ही घरे उभारण्याचे काम ट्रान्सकॉन डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. सध्या 120 घरांचा पाया आणि भिंती उभारण्याचे काम सुरू आहे. या महिना अखेर 200 घरांचे प्राथमिक काम पूर्ण होईल असा अंदाज आहे. ज्योतिपुंज महातपस्वी युग प्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे शिष्य डॉक्टर अभिजित कुमार आणि जागृत कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत तेरापंथ भवन वाणियाळी येथे व्यापारी स्नेह मिलन कार्यक्रम झाला. आपल्या परिवारात आनंद कसा मिळेल, परिवारातील सदस्यांनी आनंदी राहून जीवन जगावे, जगात सुख समृद्धी आनंद हे सर्व सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने आदराने वागण्याने येते. एकोपा ठेवायला पाहिजे. एकमेकांनी मानसन्मान आदर दिल्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम वाढते असे मार्गदर्शन जागृत कुमार यांनी आपल्या प्रवचनात केले. या स्नेह संमेलनाला आमदार महेश वालदी यांनी भेट दिली आणि तेरापंथ समाजाच्या उरणमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक कौशिक शाह, राजेश ठाकूर, हस्तिमल मेहता, हितेश शाह, मनोहर सहातिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पनवेल महापालिका शिक्षण विभागातील पहिली ते पाचवीच्या शिक्षकांसाठी डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनमार्फत लोकनेते दिबा पाटील विद्यालय येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये महापालिकेच्या 40 शिक्षकांनी आणि 4 मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदवला. डोअर स्टेप स्कूल फाउंडेशनमार्फत सुरेखा अंबोकर, शुभांगी गवाणकर, हर्षला बरफ, विलास कांबळे यांनी मार्गदर्शन केले. वयानुरूप इयत्तेत नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांना 120 दिवसांमध्ये प्रगत करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या निपुण भारत या कार्यक्रमास समांतर कार्यक्रम डोअर स्टेप फाउंडेशनने तयार केला आहे. या कार्यक्रमांतर्गत मुलांना विशिष्ट किट देण्यात येते. या किटच्या सहाय्याने मुलांना शिक्षण देण्याविषयी या प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान 2023 सर्वत्र राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नवी मुंबई, पनवेल, उरण यासह विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. रस्ते अपघात वाहतुकीचे नियम न पाळले गेल्याने अनेकांचे जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सप्ताहामध्ये वाहन चालकांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत वाहतूक शाखेमार्फत खांदा कॉलनी येथील सिग्नलजवळ जनजागृती करण्यात आली. यामध्ये वाहन चालकांना सीट बेल्टचा वापर करणे, हेल्मेट वापरणे, मद्यपान करून गाडी न चालवणे यासारख्या गोष्टी पथनाट्य आणि फलकांच्या माध्यमातून समजवण्यात आल्या. या रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक भरत साळुंके यांनी अधिक माहिती देत वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे असे आवाहन केले. इलेक्ट्रिक गाडीधारकांना एक खुश खबर असून नवी मुंबईत महावितरणाने तब्बल 12 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित केली आहे. तसेच या 12 पैकी 2 चार्जिंग स्टेशन पनवेलमध्येही कार्यान्वित झाली आहेत. इंधन वाहन निर्मिती प्रदूषणाने अनेक शहरांमध्ये धोक्याची पातळी ओलांडली आहे. दळणवळणाच्या साधनाने विद्युतीकरणामध्ये रूपांतर केल्यास एका वाहनामागे अंदाजे 4.6 मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन कमी होऊ शकते. केंद्र शासनाने नॅशनल मोबिलिटी मिशन 2020 केले आहे. त्याअंतर्गत महावितरणने राज्यातील विविध ठिकाणी इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून महावितरणच्या वाशी मंडळात 12 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यामुळे नवी मुंबईमधील इलेक्ट्रिक वाहनधारकांचा चार्जिंगचा प्रश्न सुटला असून महावितरणाच्या वाशी मंडळातील ग्राहकांनी या चार्जिंग स्टेशनचा लाभ घ्यावा असे आवाहन वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता राजाराम माने यांनी केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांच्या अपक्ष उमेदवारी संदर्भात सूचक वक्तव्य केले आहे. काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांनी पक्षाने अधिकृत उमेदवारी देऊनही मुलगा सत्यजित तांबेंसाठी अर्ज केला नाही. तसेच सत्यजित तांबेंचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यानंतर तांबे पिता पुत्रांवर काँग्रेसकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे भाजपने सत्यजित तांबेंना पाठिंबा दिला आहे, त्यामुळे सत्यजित तांबे हे भाजप पुरस्कृत उमेदवार होऊ शकतात असेही तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच पत्रकारांनी भाजपचं नेमकं धोरण काय असा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावर त्यांनी सांगितले की आमचे नेमके धोरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे, त्यामुळे योग्य वेळी आम्ही योग्य निर्णय घेऊ. नेता म्हणून, व्यक्ती म्हणून, युवा नेता म्हणून सत्यजित तांबेंचं काम निश्चितपणे चांगलं आहे, परंतु सर्व राजकीय निर्णय धोरणाप्रमाणे करावे लागतात, योग्य वेळी करावे लागतात. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले आहे तसे ते योग्य निर्णय करतील असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी यंदाची मकर संक्रांत गोड होणार असून कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार त्यांना मिळणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या पगार वितरणासाठी 300 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्काचा पगार वेळेत मिळणार आहे. एसटी खाते तोट्यात आहे. मागील सरकारच्या काळात एसटी महामंडळांसाठी ठोस पावले उचलण्यात आली नाहीत, त्यामुळे सद्यस्थितीत पगाराचा प्रश्न वारंवार निर्माण होत आहे. तो लक्षात घेत नव्या सरकारने पगारासाठी निधी जाहीर केला. यासंबंधी सरकारने 300 कोटींच्या तरतुदीचे एक परिपत्रक जाहीर केले आहे, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.